आज झालेली आहे, याद्यांकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे, आज फायनल होईल अशी अपेक्षा आहे, काय सांगा? मला असं वाटतं टेंटेटिव्ह सगळं जागा वाटप आमच्या दृष्टीनं पूर्ण झालेलं आहे. सगळी चर्चा मागच्या महिनाभरात झालेली आहे आणि याचा एक अंतिम घोषणा आता बाकी आहे आणि मला वाटतं ती घोषणा या बैठकीनंतर लवकरच होईल. आता राज ठाकरे, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांची बैठक झाली आणि बैठकीमध्ये जवळपास 14 शिवसेना 23 अशा 23 भाजपाचा बैठक झालेला. पण तुम्ही कसं बघताय की राज ठाकरे आता महायुतीमध्ये? मला असं वाटतं महाविकास आघाडीला किंवा उद्धवजी ठाकरे साहेबांना त्यांच्याशी लढत देण्यासाठी किती कसरत करावी लागते. जे म्हणतात आम्ही महा सत्ता आपल्या पाठीशी आहे, महाशक्ती आपल्या पाठीशी आहे, तुम्ही खूप काम केले असे तुमचे दावे आहेत, देशात परिवर्तन केले असे तुमचे दावे आहेत, आणि असं असताना तुम्हाला एक एक माणूस पकडावा लागतो. काल उद्धव साहेब बोलले की सगळा कचरा साफ करताय, जमा करताय तुम्ही. 70,000 कोटीचा आरोप ज्यांना देशाच्या पंतप्रधानांनी केला, ज्यांनी ट्रक भर पुरावे घेऊन जाईल अजितदादा विरुद्ध अशी घोषणा केली, सरकार आल्यावर अजितदादा चक्की पिसिंग पिसिंग म्हटले, आता त्यांच्याबरोबर किसिंग किसिंग करता. आणि म्हणून मला असं वाटतं याच्यातून तुमची आकर्षिकता आणि तुमच्या विरोधात जनमत कसं आहे हे सगळं दिसून येत आहे. आणि मला असं वाटतं सगळे आणखी काही लोक लागत असेल तर ते एकत्र घ्या उद्धवजींशी लढायला. आणि वाटतं अशा वेळेस विरोधक एवढे सक्रिय येते तेव्हा खऱ्या अर्थानं आपण योग्य मार्गात चालू आहे असं मला वाटतं. त्यामुळे एवढे किती जरी एकत्र झाले तरी उद्धवजी ठाकरे साहेब आणि शिवसेना या महाराष्ट्रात त्यांना पूर्ण उरेल एवढं मी 100% सांगतो. राज ठाकरे मुळे काय बळ त्यांना मिळणार? माझे काही बळ मिळत नाही. आता मला सांगा, तुम्ही तर सांगितलं होतं शिवसेना फोडली, राष्ट्रवादी फोडली, आम्ही सगळे अशा विचारांना चालू आहोत. मग आता राज साहेबांना तुम्ही घेत असाल या काही हरकत नाही. मला वाटतं याच्यातून शिवसेनेचं नुकसान कोणतंच होणार नाही, झालं तर शिवसेनेचा फायदा होईल. मागच्या सगळ्या लोकसभेचा विधानसभेचा जर इतिहास बघितला तर अशा हीच गोष्ट होणार. आणि कोणत्या तोंडानं तुम्ही तर आता भारतीय जनता पार्टी तर फार आवाज करत होते राज ठाकरेंच्या विषयी. मग आता तुमचे बाकीचे आलाय काय काय बोलतात ते बघू. राज ठाकरेंच्या ज्या भूमिका होत्या मागच्या वेळेस लावरे तो व्हिडिओ, राज ठाकरे पूर्ण महाराष्ट्रात फिरले होते, येईल ना ते व्हिडिओ पुन्हा. त्यांच्या भूमिका काय काय होत्या येतील, सगळ्या जगासमोर येतील, महाराष्ट्रासमोर येतील, मग त्यावेळेस योग्य ते उत्तर देऊ. संभाजीनगरची जी लोकसभेची जागा आहे शिंदे गट आता लढवणार नाही असं जवळपास स्पष्ट झालंय. आणि त्या जागेसाठी आता भागवत कराड आणि अतुल साळू या दोघांमध्ये रस्सीखेच सुरू. मग तो उमेदवार कोणी येऊ, अतुल कराड येऊ, भागवत कराड येऊ, शिंदे गटाचा कोणी येऊ, आम्ही तयार आहोत. आम्ही चांगल्या पद्धतीने जागा लढू आणि जिंकू एवढा आत्मविश्वास आमच्या मनामध्ये आहे. तुमच्याकडून अजूनही तुम्हीच तयार आहात का? तयार कोणकोण आहे हे मान्य पक्षप्रमुखांना चांगल्या पद्धतीनं माहिती आहे. आता त्यांनी कोणाला उभं करायचं हा त्यांचा प्रश्न आहे. पण ते जे उभं करतील त्याला सगळे शिवसैनिक या जिल्ह्यातले एकत्रितरित्या निवडून आणतील एवढं मी तुम्हाला 100% नाव. तुमची दावेदार मी आहेच ना, इच्छा व्यक्त केली. आता रोज 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 ते काय सांगायचं, तुमची दावेदार आहे अजून आहे म्हणजे अजून म्हणजे अजून कुठे काय फायनल झालं. ज्या दिवशी फायनल होईल त्या दिवशी दावेदार संपत असते. मी साहेबांकडे मागणी माझ्या भूमिका मांडलेल्या पण शेवटी मी हेही सांगितलेलं आहे की पक्षप्रमुख जो निर्णय देतील तो अंतिम त्यांच्या निर्णयाच्या प्रति बांधील राहून पक्षाचं काम संघटनेचं काम निष्ठेने केलं जाईल एवढं माझ्या 100% विचार आहे, मत आहे आणि मी हेच करणार आहे. मराठवाड्यात जालना लोकसभा आणि नांदेड लोकसभा या काँग्रेसकडच्या जागा होत्या, त्या जागेवरती आपण काही मागणी केली का? या दोन जागापैकी कुठली गाडी जागा वगैरे मागितलेली आहे का? कसं आहे जागा तर शिवसेनेची 48 च्या 48 जागेवर तयारी आहे ना. पण आता अशा पद्धतीनं वाटाघाटी होत असताना काही सगळ्या जागा थोडी मिळत असतात.
शिवसेनेला तर 48 48 जागा लढा असं शिवसैनिकाला वाटतं. त्यात काय शिवसैनिकाची भूमिका चुकीची अशातला काही भाग नाही, परंतु वाटाघाटीमध्ये काही जागा जात असतात, काही जागा येत असतात. जालन्याची जागा तुमच्याकडे येणार आहे का? तुम्ही तिथल्या एका काँग्रेसच्या पदाधिकाऱ्याचा आपल्याकडे प्रवेश करून घेतलेला आहे. काँग्रेसचा पदाधिकारी काय लोकसभेसाठी नाही त्याला, लोकसभेसाठी तर मला सुरुवातीला त्याच्या बाबतीत विचारणा झालेली होती जालना लोकसभा, पण आता मला वाटत नाही युतीच्या आघाडीच्या वाटपात आता ती जागा काँग्रेसला सुटेल असं मला वाटतं. उद्धव ठाकरे सांगलीच्या दौऱ्यावर आले, तुम्हाला जागा सुटली असं म्हणतात, आणि तिथल्या काँग्रेसने मात्र निर्णय घेतलाय की उद्धव ठाकरेंच्या सभेला जायचं नाही. ही सभा शिवसेनेची पूर्ण महाराष्ट्रात दौरा झाला, कुठे काही काँग्रेसवाले राष्ट्रवादीवाले काही आमच्या सभेत आलेले नाही किंवा आम्ही बोलवले नाही किंवा आमची सभा एकत्रित नव्हती. ही सभा आमची शिवसेनेची आहे, आमची संघटनात्मक आहे, आमच्या कार्यकर्त्याशी संवाद, शिवसैनिकाशी संवाद, एवढंच या दौऱ्याचं स्वरूप आहे. त्यामुळे कोणी येणं न येणं हा या विषयाशी कोणता संबंधित भाग नाही. चांगली जागा शिवसेनेला लढायचं नाही घेतलेलं आहे असं आपलं चंद्र आर पाटील उमेदवार सुद्धा जाहीर झाले. प्रकाश आंबेडकर जवळजवळ आता महाआघाडीसोबत येणार नाही असं स्पष्ट झालंय असं बोललं जातं. त्यांनी सुद्धा त्यांच्या पत्रातून सांगितल्यानुसार ते स्पष्ट होत आहे, त्यामुळे प्रकाश आंबेडकर आता तुमच्यासोबत असणार नाहीत का? माननीय बाळासाहेब आंबेडकरांना जे काही म्हणणं महाराष्ट्राकडे मांडायचं ते मांडलेलं आहे. खुल्या रीतीनं कोणत्या कोणत्या जागा देणार अशा पद्धतीनं स्पष्टपणे काही गोष्टी शिवसेनेच्या वतीनं सांगितल्या गेलेल्या आहेत. आणि अजूनही आम्हाला असं वाटतं की माननीय बाळासाहेब आंबेडकर हे या महाविकास आघाडीसोबत येतील जर आपल्याला भारतीय जनता पार्टीशी लढायचं, भारतीय जनता पार्टीला पराभूत करायचं, तर मला असं वाटतं बाळासाहेब आंबेडकर हे या महाविकास आघाडीबरोबर सोबत येतील. मागच्या बैठकीत नव्हते बाळासाहेब, आता बैठका या सगळ्या विषयावर चर्चा होऊन संपलेली. आताच्या बैठका शिक्का मारण्याच्या शेवटच्या सह्या करण्याच्या बैठका, आता चर्चेच्या बैठका नाही. सर एमआयएमकडून पुन्हा बाळासाहेब आंबेडकरांना पुनावलं जात आहे आणि त्यांनी एमआयएम सोबत परत युती करावी असे सुद्धा प्रस्ताव दिला जातोय आणि त्यांना विनंती करतो. मला असं वाटतं एमआयएमविषयी सुस्पष्ट भूमिका बाळासाहेबांनी बाळासाहेब आंबेडकरांनी मांडलेली आहे. यमांच्या भूमिका सुस्पष्ट आहेत बऱ्याच गोष्टीतल्या. आता या राजकीय याच्यामध्ये काय काय होते सांगता येत नाही, परंतु बाळासाहेब आंबेडकर निश्चित महाविका, कारण भारतीय जनता पार्टीला एमआयएम बरोबर जाऊन करायचं काय? एमआयएमची जागा किती आहे? एमआयएम फार झालं तर 5 10 जागा लढणार आहे, त्यातून निवडून किती येणार आहे? म्हणतो एमआयएम बरोबर जाणं म्हणजे भारतीय जनता पार्टीला मदत करणं असंच त्याचा अर्थ होणार. अनंतराव थोपटे नावाचे पुणे जिल्ह्यातले मुख्य राजकारणी होते, त्यांची सध्या सुट्ट्या सोहळ्या असतील, सुनेत्रा पवार असतील किंवा इतर नेते असतील, भेटी गाठी सुरू झालेली आहे. बारामतीचं राजकारण फार गतीनं बदलत, काय अनुमान आहे तुमच्या? काय सांगा? अनंतराव थोपटे ज्येष्ठ नेते आहेत, त्यांचे सुपुत्र संग्राम थोपटे आमदार आहेत आता भोरचे. आता ज्येष्ठ नेते असल्यामुळे सगळेच लोक भेटतात त्यांना, पण त्यांनी सुस्पष्टपणे महाविकास आघाडीसोबत त्यांचं स्वतःचं सुपुत्रच एक नेतृत्व त्या मतदारसंघाचा करतात, आणि त्यामुळे सगळे लोक महाविकास आघाडी सोबतच राहतील. कोणी भेटणं निवडणुकीच्या काळात मला असं वाटत नाही काही चुकीचं आहे. सगळ्यांना लोक उमेदवार सुद्धा सगळ्यांच्या दारात जात असतात, सगळ्यांच्या घरात जात असतात. तशा पद्धतीनं कोणाच्या घरी गेलं, हा ते कोणाच्या घरी स्वतःहून गेले तर समजू शकतो, पण त्यांचे तर कोणी आलं तर आपण काही एवढे तर आपली संस्कृती हे नाही की कोणाला घरी नको येऊ असं तरी म्हणू शकतो आपण. कोणी मला भेटू नको, कोणालाही कोणी भेटू शकतो आपल्याकडे. मला असं वाटतं कोणी जरी आलं, विचाराचा विरोधक जरी आला, तर त्याचं आपल्या घरी येणं स्वागत करणे आपलं कर्तव्य. अनंतराव थोपटेंशी पवार कुटुंबाचं कायम हार्ड वर राहिलेलं होतं, तेच पवार कुटुंब दोन्ही बाजून असणार. राजकारण कोणाचं हार्ड होतं कोणाचं वयर होत या सगळ्याच गोष्टी बघितल्या गेलं तर आजच्या घडीला कोणीच कोणाबरोबर कसं लढेल हा प्रश्न. सगळेच एकमेकांचे हाडवैरी पण होते आणि सगळेच एकमेकांच्या गळ्यात गळा घालतो, त्यामुळे या म्हणण्याला हाडवैराला मैत्रीला याला शब्दाला काही अर्थ आता उरलेला नाही असं मला तरी वाटतं. विजय सुलतारे चांगलं आव्हान निर्माण केलं बरं काय या म्हणण्या विजय सुलतारे शेपूट घालून गेले. दादा एक शेवटचा प्रश्न विचारतो,
आपला छत्रपती संभाजीनगर लोकसभेमध्ये शिवसेनेचा उमेदवार कोण असेल असेल तुमचा उमेदवार, पण तुमचा खैरेसोबत वाद काल महिला नाराज होऊन उद्धव ठाकरेंना भेटतात सगळ्या महिला माघारी, हे निवडणुकीच्या तोंडावर पक्षाला परवडणार नाही, याच्यातून काय तो वाद वगैरे तो तुम्ही मीडिया म्हणता, दोन जणांनी तीन जणांनी चार जणांना तिकीट मागणं म्हणजे काय वाद असतो अशातला काही भाग नाही, शेवटी त्याच्यानंतर एकाला तिकीट मिळत असतं हा एक निवडणुकीचा भाग आहे, म्हणून काही याला वाद असं म्हणताना नाही, मी तर सांगितलं ना मी मागच्या वेळेस इच्छुक होतो त्याच्या मागच्या वेळेस इच्छुक होतो, पण मी निवडणुकीचा प्रमुख पण होतो ना, त्यामुळे संघटनात्मक ह्या सिस्टीम असतात. हा काल काही महिला आल्या त्यांना भेटले नाही, पण त्यांना भेटायची वेळ आम्ही 11:30 दिली होती, त्यांनी 9, 9:30, 10 गडबड केली, त्याला आम्ही काय करणार, साहेबांनी सांगितलं होतं की आम्ही आम्हाला मी घ्यायचं होतं 12:15, 11:30 सगळ्यांना भेटायचं आम्ही ठरवलेलं होतं, तसं निरोप दिलेला होता, तुम्ही 9 चालेन 8 चालेन 10 चालेन आम्हाला भेटा म्हटलं तसं कुठे होत असत, त्यामुळे मला असं वाटतं जी काही भूमिका त्या महिलांनी व्यक्त केली ती भूमिका, कारण शेवटी शिवसैनिक आहे आपल्या पक्ष नेतृत्वाचा जे काही आदेश असेल ते शिरसावमध्ये आपल्याला असलं पाहिजे, आपण आग्रह किंवा आत्ता पण त्या बाबतीत केला नाही पाहिजे असं माझी स्पष्ट भूमिका. काही महिला त्या ठिकाणी रडत होत्या सगळ्या मीडियाच्या समोर, आम्हाला भेटून दिल्या जात नाही गेल्या अनेक वर्षापासून, स्थानिक नेता त्यांना भेटून देत नाही असं सुद्धा त्यांनी आवडत, मी सांगतो ना 11:30 नंतर त्यांना भेटता आलं असतो अशी माझी माहिती आहे, मी स्वतः 11:30 तिथं पोहोचलो, कारण ठरलेलंच होतं की 11:30 साहेबांनी तयार होऊन नंतर अर्धा पाऊन तास सगळ्यांना भेटायचं आणि मग पुढच्या दौऱ्यात जायचं, तुम्ही जर 9 म्हटले आम्हाला भेटायचं 9:30 म्हटले आम्हाला भेटायचं तर असं कुठे असतं, उद्धव ठाकरे साहेब पक्ष प्रमुख आहेत ते मोठे नेते आहेत, ते त्यांच्या वेळा सगळ्या गोष्टी सगळे जे शेड्यूल असतं ते आपण पाहा ना, आपण नाराजी कशी दूर होईल आता निवडणूक तोंडावर आहे, आमच्या घरातले विषय काय त्या सगळ्या भगिनीत आमच्या काय अवघड काम नाही, संध्याकाळीच्या आला बोलवलं व्यवस्थित होत काय प्रॉब्लेम नाही. साताऱ्यात उदयनराजे यांना उमेदवारी दिलेली नाही तर उमेदवारीसाठी त्याने आम्ही चहाची वेळ मागितलेली आहे, तर उदयनराजेचं त्या ठिकाणी सरपट होते असं दिसत, आता फक्त उदयनराजेचीच होती अजून तुम्ही जाहीर होऊ द्या तिकीट सगळे आणि त्याच्यानंतर बघा कोणाकोणाची काय काय फरफटत होती बघत राहा महाराष्ट्राला, भारतीय जनता पार्टी सरळ सुद्धा पक्ष नाहीच आहे, त्यांना काय घेणे राजा वगैरे काय त्यांना काही घेणं नाही, स्वतःच्या स्वार्थाच्या वरती त्यांना काही घेणं देणं नाही आहे, राज्याशी काही घेणं नाही आणि प्रजेशी काही घेणं नाही, त्यांना फक्त निवडणुकीशी घेणं आहे असं मला वाटतं. उदयनराजे ठीक आहे राजकीय दृष्ट्या शिवसेनेचे अनेक राजे आहेत, त्यांची एक ताकद आहे त्यांचा एक दबाव आहे त्यांचं एक जनतेत काम करण्याची त्यांची एक स्टाईल आहे, मात्र ती मानलीच पाहिजे आपण म्हणजे त्यांचा आदर केला पाहिजे अशी माझी स्पष्ट भूमिका आहे. प्रतापराव जाधव काल उद्धव ठाकरेंची प्रसभा झाली, प्रतापराव जाधव म्हणाले की उद्धव ठाकरेंनी स्वतःची तब्येत आणि बोलणं सांभाळावं. ज्या प्रतापराव जाधवला 3-3 वेळेस खासदार मंत्री आमदार संपर्क प्रमुख सगळी जबाबदारी दिली, त्यांनी अशा पद्धतीनं सल्ला देणं तोंड सांभाळणं अशा पद्धतीनं पक्षप्रमुखांचा मला तर खऱ्या अर्थाने एवढी नमक हरामी, जर ते नमक हरामीच्या गोष्टी करत असेल तर मला त्या चुकीच्या. चला थँक्यू. एक शेवट पुढे राज ठाकरे आता महायुतीत आल्यामुळे एकनाथ शिंदेच्या गोटात नाराजी निर्माण झालेली, कारण मुंबईमध्ये मुंबई ताब्यात घेण्यासाठी राज ठाकरेंना घेतलेलं, त्यामुळं एकनाथ शिंदेचं महत्व कमी होईल अशी सुद्धा चर्चा होते, काय तुमचं राजकारण म्हणून भारतीय जनता पार्टीची पद्धत आहे, एकाला घ्यायचं डोक्यावर बसायचं त्याला उतरायचं, दुसऱ्या डोक्यावर घ्यायचं त्याला उतरायचं, ही सिस्टीम एकाला डोक्यावर ठेवत नाही, त्यामुळं याचा वापर करून तो त्याचा वापर करून तो त्याचा वापर करून तो शिंदेचा वापर तुम्ही बघा आता विधानसभेत, आता लोकसभेला ते किती जागा घेतात ते स्वतःची शिवसेना म्हणतात ना, 14 किती जागा मिळतात पण 14 पण मला नाही वाटत 14 पण मिळतील, कित्येक त्यांचे स्टँड आता पहा परस्पर काही जागा घोषित झाल्या, काल अमरावतीची जागा देवेंद्र फडणवीस घोषित केलीच ना, आनंदराव असून शिवसेनेत होते तर लढतच होते, उद्या शिवसेना आणि भाजप एकत्र असते तर काय शिव अमरावती जागा काय शिवसेने सोडली असते का भाजपला, कदापि सोडली नसते, त्यामुळे शिंदे काही नाही स्वतःचे स्वार्थ स्वतःची सत्ता स्वतःची खुर्ची एवढ्या पुरता विषय आहे, बाकी सगळे गेले तरी त्यांना काही घेणे नाही अशा प्रकारची स्थिती असं मला तरी वाटतं. प्रतापराव जाधव पुढे असं म्हणाले उद्धव ठाकरे यांनी नावाप्रमाणे उद्धट टीका करणं बंद करा,
झालं, मी त्याला उत्तर दिलं. उद्धटता शब्द त्यांनी उद्धव याच्यावरून सोडून तो शब्द काढला. पहिली गोष्ट तर ज्या पक्षप्रमुखांनी आपल्याला एवढी मोठी संधी दिली त्यांच्याविषयी बोलणं उद्धटपणा त्यांना वाटत असेल, एवढा दिवस कसा हा गोड लागला उद्धटपणा. आपण महत्वाचा विषय तुमच्या भ्रष्टाचारावर बोलणं, तुमचे भूखंड वेगवेगळे ताब्यात घेणं त्याच्यावर बोलणं, शिवसैनिकांना तुम्ही देत असलेला त्रास त्याच्याविषयी बोलणं, मग हा उद्धटपणा असेल तर हा उद्धटपणा आम्ही सगळेच करायला तयार आहे. पुन्हा एकदा बोल, वंचितने चार जागेचा प्रस्ताव मान्य केलेला आहे, वंचित अद्यापही महाविकास आघाडी देण्याबद्दल भूमिका स्पष्ट केलेली नाही, याकडे येईल असं वाटतं मला तरी. वंचित लंबत झाला आता मोदीजींची तुलना औरंगजेबाशी केली समजा, असं नाही केलं त्या मंचावर होते, असं नाही मी त्या मंचावर होतो असं काहीही बोललेले नाही, फक्त त्यांनी विचारलं असं विचारलं की उद्धवजी ठाकरे साहेबांचा जन्म कुठे झाला, त्या महाराष्ट्रात झाला. नरेंद्र मोदींचा जन्म कुठे झाला, तर गुजरात येत गुजरात येत झाला. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कुठे झाला, या महाराष्ट्रात झाला. औरंगजेबाचा जन्म कुठे झाला, गुजरातमध्ये झाला. त्यामुळे जे गुजरातमध्ये जन्मले त्यांचे गुण मोदींना लागले असावे अशी भूमिका मांडली, तुलना वगैरे काही केली. सर्व स्पष्टच आहे तुम्ही असायचं तुम्ही काही समजा, पण जन्म त्यांचा गुजरातमध्ये झाला ना, औरंगजेबाचा जन्म गुजरातमध्ये झाला हे म्हणणं काय तुलना आहे का? आणखी कोणाचा जन्म गुजरातमध्ये झाला मग काय ती काय तुलना आहे का? वृत्ती औरंगजेबाकडेच नेलं झालं तर त्या भूमीत तशी वृत्ती आहे असं त्यांनी स्पष्ट सांगितलं, त्यात काय चूक सांगितलं? ज्या भूमीतल्या मातीमध्ये जी वृत्ती असेल असं त्यांना म्हणायचं होतं. गुजरातच्या मातीत तोष असावा, ठीक आहे झाला. पाणी देणार बाबा, पाणी आणलं तर आम्ही तुमची जेवढी वाट बघितली तेवढ्या वेळ तर आम्हाला